जालन्यामधल्या गंभीर पाणी प्रश्नावर आज भाजपनं जन आक्रोश मोर्चा काढलाय. या जन आक्रोश मोर्चाला प्रचंड गर्दी झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा सध्या जालन्यामध्ये निघालेला आहे. सरकारनं जाणीवपूर्वक कोट्यवधींच्या योजना रखडवल्या असा आरोप फडणवीसांनी केलाय. जालना शहरात 15 दिवसांनी पाणी येतं आणि त्यामुळे नागरिक प्रचंड आक्रमक झालेले. भाजपकडून मामा चौक ते गांधी चमन चौक असा हा जल आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि हा मोर्चा संपल्यानंतर गांधी चमन चौकामध्ये फडणवीसांची एक सभाही होणार आहे. पाणी प्रश्नावरून जालन्यामध्ये भाजपचं हे शक्ती प्रदर्शन. नेतृत्वाखाली फडणवीसांचा हा संपूर्ण मोर्चा निघालेला आहे. या मोर्चामध्ये फडणवीस सहभागी झालेले आहेत आणि फडणवीसांबरोबर चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज जालन्यात जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलूया. सर सर सर, अशा औरंगाबादला ही अगोदर मोर्चा झाला होता, आता जालन्यातही निघतोय. अशा आणखी किती ठिकाणी मोर्चा काढले जाणार आहे, काय नेमका उद्देश मोर्चा? असं आहे की जालन्यामध्ये 12 दिवसाला पाणी येत आहे. आज धरणामध्ये भरपूर पाणी आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था आहे. गेले 2 वर्ष धरण भरलेलं आहे, तरीही या ठिकाणी पाणी मिळत नाही आहे. आणि म्हणून एवढे लोक आणि विशेषतः महिला ज्या रस्त्यावर उतरल्या आहेत, हा खरा आक्रोश आहे. आमच्या सरकारच्या काळात 129 कोटी रुपये आम्ही जालन्याला पाणी पुरवठ्याला दिले. गेल्या 2.5 वर्षात हे सरकार त्याचंही काम करू शकलेलं नाही आणि म्हणून हा आक्रोश या ठिकाणी संघटित झालाय आणि सरकारला जागा करण्याकरता हा मोर्चा आम्ही काढला. तुम्ही दिलेले 129 कोटी रुपयाची चौकशी होणार आहे का? कुठे खर्च झाले काय नाही? चौकशी करायची आहे, करा, नाही करायची करू नका. पैसे खर्च करा, लोकांना पाणी द्या, आम्हाला पाण्यात इंटरेस्ट. अजून आणखी किती ठिकाणी हे मोर्चा काढले जाणार आहे? आणखी किती ठिकाणी? जिथे आक्रोश तिथे भाजपा. बर, आज आदित्य ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर, काय नेमकी तुमची प्रतिक्रिया आहे? नाही ठीक आहे, आम्हाला आता त्याच्यात नाही, आम्हाला या मोर्चामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. नितेश महाज, झी मीडिया, जालना. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24